हाय गाइस, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असता. तो आज संकष्टी आहे. तुम्ही म्हणजे ब्लॉगिंग करायचं काहीच विचार नव्हता, कारण की बरं दिवस झालं, बरंच वाटत नाही. आणि आताही तेच सीन आहे. पण बऱ्याच दिवसांनी मिळाली, बरेच दिवस ब्लॉग पण नाही शूट केला. कारण की कसं होतं, एवढे दिवस तर बोर गेले, कारण की काम करून फक्त झोपून घ्यायचे, त्याच्यामुळे कंटाळा आलेला. त्रास वाटलं की कामं तर आता नेहमीच होत राहतात, घरातली कामं तर कधीच संपत नाही. त्याच्यामुळे मी आज विचार केला की आज ब्लॉग थोडंसं शूट करते, म्हणजे स्पेशल तर काय होणार नाही. संकष्टी आहे, भाजीच होईल. आणि आता तर खिचडी वगैरे करणार, तर आज सकाळपासून काय नाही, असंच नॉर्मल नॉर्मल. तर संध्याकाळी काय थोडंसं करेन, काहीतरी काय करते संध्याकाळचं, संध्याकाळी बघू. कारण की आमचं काही असतं वेगळं, नाही तर आई वांगी घेऊन येईल आणि बोलेल वांगीवर. तर बघू संध्याकाळचं काय. तर आत्ता मी म्हणजे आईसाठी बटाट्याची खिचडी केलेली, नुसती बटाटी आणि मिरची वगैरे भाजलेली, दुसरं काय नाही. आणि आता 12:30 नंतर आई येईलच, आई ताईकडे गेली आहे ना. तर आईसाठी आता बटाट्याची हे करायला घेतलेत, बटाट्याचे वडे करायला घेतलेत. तर बटाट्याचे वडे करायला आता मी सगळं म्हणजे काढून घेतलेत, फक्त मिक्स करायचं मिठाला टाकून. आणि बटाटी जास्ती उकडली, संध्याकाळी भाजी करेल उपास सोडायला. आणि हे साबुदाणे पण जास्त राहिले, साबुदाण्याचे नको करू, तर त्याच्यामुळे ते साबुदाणे राहिले. आता हे तसंच ठेवते, उद्या बघू काहीतरी त्याचं वेगळं करेल. आणि इथं आता या साईडला रेडी केलंय, मी या साईडला बघू शकतो सगळा पसारा पडलाय. मी आवरलेला तर कसं आता म्हणजे दुसरं काहीतरी बनवायला घेतलं की एवढा पसारा पडतोच. आणि फळ वगैरे म्हणजे आय कलिंग म्हणजे काल ना भाऊंचे फॅन आलेले ना, तर त्यांनी कलिंगड घेऊन आलेलं आहे. तर तो कलिंगड पण कापून ठेवला इकडे, बघा कापून ठेवलाय मी. आणि फ्रीजमध्ये काहीच ठेवलं नाही, जे वगैरे काहीच ठेवलं नाही, फक्त जुलीचं चिकन होतं. कारण की आता तिला गरम गरम काय द्यायचं आहे ना, तर तिच्यासाठी आणते थोडंफार मच्छी आई. तर आज पण संध्याकाळी आणेल, आता चिकन होतं तो घातला आहे, आणि दुपारी पण थोडंसं चिकन आहे तो देणार. आणि मग संध्याकाळी काहीतरी मच्छी सांगेल. तनो लुडो लडे यांच्या झोपले. आई यायच्या अगोदर मी उरकून घेते, भांडे पण खूप पडले. आणि भाऊंचे शर्ट वगैरे धुवायचे हाताने, बाकी ते कपडे मशिनीला लावलेले, तर ते काम झालं आहे. आणि आता आईसाठी आई भाऊ करतील, आणि मोठ्या आईचा पण आहे, तर त्यांच्यासाठी करून घेते. आणि यांच्यासाठी आणि माझ्यासाठी खिचडी करणार आहे, खिचडी भात. तर पहिले हे करून घेते मग त्या साईडला. आणि मी आता मध्ये घरी गेलेले ना, तर मी मॉलला गेलेले, तेव्हा मी स्टँड पण घेतला आहे, म्हणजे इथेच बसेल व्हिडिओ काढायला. तर मी तो स्टँड येईलच दुपारपर्यंत, म्हणजे तिथे बिल करतानाच त्यांच्याकडनंच पडलेली. तिकडनं आता आहे ना माझ्या भावाला सांगितलेलं चेंज करून घेऊन येतो, तो घेऊन आला आहे, दुपारपर्यंत येईल तो पण स्टँड. तर संध्याकाळी बघू त्याच्यावर फोन ठेवेल आणि मी शूट करेल. तर आता करून घेते, आई पण येईल तेवढं. आलात काय काय आलात ते सांगा. माहिती काहीच तर आमची ना फ्लाईटची तिकीट आली आहेत फायनली, कोल्हापूर फिक्स आहे आमचा. याची गरज नाही, मोबाईल मध्ये पण दाखवू शकतो आपण. आपण घेतलाय ना आमची तर तिकीट आली आहेत. आणि आपण किती दिवस आहेत तिकडे? दोन दिवस. आताच तिकडनं आली सगळं आवरून वगैरे. तर आईने आणि म्हणजे मोठ्या आईने आणि छोट्या आईने आणि भाऊंनीच उपवास केला, आम्ही दोघांनी उपवास नाही केला. हे तर करतच नाही, मी करते म्हणजे जेव्हा बरं वाटत नसतं तेव्हा नाही करत, आज नाही केला मी. आई मला ओरडत होती, मला वाटलं तू उपवास करशील, तर उपवास नाही केला. कारण की मला गोळ्या वगैरे पण खायच्या होत्या, भूक लागत होती. तर जेवायला घेतल्या तर आई मला जाम ओरडली, बोलते की आहे ना उपवास करायचा असता वगैरे वगैरे. तुम्ही समजू शकता किती ओरडले असते मला आई. तर मी जेवण वगैरे आली, आता गोळ्या खाते, थोडासा आराम करते, मग भाऊंसोबत बाहेर जायचं, थोडं त्यांना काहीतरी आणायचं आहे, त्यांच्यासोबत चालली आहे मी. नंतर मग संध्याकाळची आवरावर चालू आहे. बघू संध्याकाळी पण जास्त काय बनवायचं नाही, बोलले आई डाळ भात कर आणि भाजी कर फक्त. कारण की भाजी असल्यावर कोणी जास्त जेवत नाही, त्याच्यामुळे काहीतरी थोडंसं भाजी करेन. बघा माझ्या गोळ्या किती आहेत आणि कसल्या मोठ्या मोठ्या आहेत. इकडं बघा ह्या किती गोळ्या आहेत, ही तरी जेवणाच्या अगोदरची आहे, या सगळ्यानंतरच्या आहेत. किती गोळ्या आहेत बघ, या आता खाऊन घेते पहिले. ना कशी आहेत पोरा, सगळी बरी आहेत ना? सगळी एक द्या, सगळ्यांना द्या, याला सगळ्यांना द्यायला सांगा. यार काहीच भरपूर चॉकलेट उरलेत अजून पुढे. आता
असं चाललंय. इथे गेलेलो ना डीमार्टला गेलेलो, तिकडनं आलोय आणि तिकडे पोरांना काहीतरी दिलं भावांनी, मला भारी वाटलं. आता भावांना पण खूप भारी वाटलं, त्यांना चॉकलेट वगैरे घेऊन गेले. आज चॉकलेट डे होता तर त्यांना घेऊन गेलं, तर भारी वाटलं. तर जास्त काय आणलं नाही डीमार्टमधनं, आईसाठी फ्रेंच फ्राईज. आता मी पण घरातले कामं, जे कपडे सुकत टाकलेले ते फक्त आतमध्ये घेऊन आलेली, झुललेलं होतं ते झुलून घेतले. आणि या साईडला आईने भांडे पण डबे, या साईडला आईने थोडीशी भांडे होती ती घासून घेतली. मी आल्यावर मी लसूण सोलून घेतला तेवढ्यात, आणि या साईडला डाळ थोडीशी उकडत टाकली. ओके, जास्त तर डाळ भात नाही खाणार, तर भाकरी येतील ना, तर थोडीशी डाळ उकडत टाकली. आणि दुसरं आई भाजी घेऊन येते नाक्यावरनं, तर दुसरं काहीच नाही करायचं. जेवणाच्या मागे लागते यांची, आईचं आणि यांचा उपवास आहे, भाऊंचा आईचा तिघांचा. तर त्यांना भूक लागेल, ते यायला जेवण शिजायला लागेल. मग माझं तर उपवास नाही. मी आता तर गाईज बघू शकता माझा स्पेशल लोमचा बनवले. करता दाल शिजवती, अर्धी शिजली, त्याच्यात शेंगा टाकायला सांगितलं. ते उकडले आईमध्ये डायरेक्ट टाकायचे होते, तर मला काय मी उकडून घेतलंय. आणि तो उकडूनच घ्यायचो, ती आता वांगी नंतर टाकायचे फोडणीला भाजी ती छान. कुठे कुठे कपडे चुसायला स्टॅन आहे. किती रुपयाचा? 150-200? 200. आणायचं होता ना मग तुम्ही? एवढाच असतो तुला. तू डबा घे, त्या डब्यावर असा ठेव. आज स्टँड आणलाय, पण हा काय मला जास्त युजफुल वाटत नाही. तर हातात पकडू शकते, कुठेतरी कसं आहे ऍडजस्ट करणार तेच समजत नाही मला. एवढं काय म्हणजे हे वाटत नाही मला. स्टँड आणलाय त्याचा फायदा होईल, बाहेर गेल्यावर होऊ शकतो. असा पकडायला थोडासा लांब होतो म्हणजे याच्याने, पण घरात काय होऊ शकतो असं वाटत नाही. तर बघू आता, एकदा भाऊनच घेऊन जाईल तेव्हा चांगला, माझा भारी वाटला घेऊन येईल. तर सर हा ऍडजस्ट तर या साईडला बघतात, त्यात चण्याचं पीठ वगैरे कालवून घेते हे करायला, म्हणजे भजी करायला. तर मी आता भजी करायला घेतलंय, तर चण्याचं पीठ घेतलं, थोडंसं थोडीशी हळद टाकू, थोडीशी हळद टाक, थोडासा मसाला टाकलाय, आणि माझ्या अंदाजे थोडंसं मीठ घेतलंय. तर आता मी पहिले हे मिक्स करून घेते, पाणी टाकून थोडं जाड जाडच काढून घेते. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून पण घेतलंय, आणि थोडं मिक्स करून घेतलंय. असं जाड 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 जाडच ठेवलंय पीठ, म्हणजे मिरचीला लागून राहील. आता मी थोडा घेतलाय, आता पुरतंय की नाही. पापड पण काढून घेते लगेच. आता तिथे कॅमेरा सेट केलाय, आता बघू आता कसं, म्हणजे पडणार वगैरे नाही तर ठीक आहे. आवाज मोठा ठेव, तो तवा अकाला इथे येणार तर अकाला येणार नाही. आता कॅमेरा तिथे सेट केलाय, पण बघू तिथे नीट राहिला तर काय त्याची गॅरंटी वाटत नाही. म्हणजे चांगला घेतलाय, पण तो स्टँड वगैरे मोठा होत नाही, त्याच्यामुळे आता तिथेच ऍडजस्ट करेल. तर आवाज वगैरे येत असेल तर त्याच्या पुढे पण माईक वगैरे आणेल, तेव्हा कसं लांब ठेवला तरी आवाज वगैरे येईल. तर तुम्हाला इकडनं टाकताना वगैरे मी सांगत जाईल सगळं, थोडंसं पुढे पण घेत जाईल, तिकडनं परत सेट करत जाईल. तर बघू ह्याच्यामध्ये थोडंसं ऍडजस्ट कर, नंतर मग अजून थोडं पुढे जाऊ. तर या साईडला डाळ शिजते, या साईडला थोडंसं वाट टाकलाय, या साईडला पापड आणि मिरचं पहिले तळून घेते, मग याच्यातच भाजी फोडणीला टाकेल. मजा येते बघायचा अख्खा दिवस. दुसरं पण काही लागतं, पिक्चर बातम्या. बरं वाटत केले मिरच्यांचं भजे. तर आमचे घरातले दोन मेंबर काय रे बाबू, लवकर लवकर बनव, भूक लागली. नाश्ता नाही केला मी, नाक्यावर जाऊन काही खाला नाही म्हणून सांगता भूक लागली जाम. लवकर लवकर कर, कॅमेरा नसला की जरा बरा वाटत.
बर वाटत सुख भेटत का व्हिडिओ काढायला कुठे गेलती जाऊन बी आली गेलो तिकडे त्या पोराला पण वाटतो मला चॉकलेट सगळ्यांना डबल डबल दिली तरी खपली नव्हती आता एका या साईडला आता भात ठेवलंय म्हणजे तो वाफेवर ठेवलाय तो तर आता शिजेलच तर मी या साईडला भाजी घालते रायजीराचा डबा रायजीराचा डबा तिकडेच विसरली तर कडीपत्ता नाही आणला आईने आणि झाडावरनं मी काढला नाही आता संध्याकाळ झालाय तर आता थोडस रायजीरा टाकलाय थोडस लसूण टेचून घेतलं थोडस वाटण टाकलाय उचलून ठेवते नाही तर मग नंतर जास्त पसारा पडतो रावडायला जास्त वेळ लागतो असं वाटीमध्ये करतस आपण परफेक्ट करायला तर सगळं काढून ठेवायचे मध्ये मध्ये करायचे मला खूप वेळ लागायचा आणि मला घरातलं काम करत नव्हते त्याच्यामुळे मला जसं असं म्हणजे असं वाट पटकन होत आईने वगैरे यावेळेस मसाला आणला थोडा फिक्का आणलाय तिकडं कलर असा ऑरेंज ऑरेंज दिसतंय थोडासा घालते हळद टाकते आणि थोडस मसाला टाक तो थोडासा वाटलं घेते अर्धा टोमॅटो टाकते त्याच्यात आता वांगे आणि चणे टाकून घेत चणे पण मी अर्धेच टाकले थोडेसे ठेवले काही एवढी भाजी कोणी खाणार नाही चण्यांची त्याच्यामध्ये मसाला आणि हळद टाकून त्याचं काहीतरी करते देव घातलो आणि याच्यावर थोडं झाकणावर पाणी लावते ताटावर नाही तर मीठ टाकायचंच राहतो कधी कधी कमी मीठ पडतो मला मीठ टाकलं थोडं मी मसाल्यांचे पॅकेट ना कधी कसं बघू होते पण मला भेटलेच आहे आणि डब्यामध्ये टाकून लावलेलं तर याच्यामध्ये थोडंसं सब्जी मसाला टाकते जास्त नाही टाकत आहे आणि गरम मसाला घातलून घेते थोडं परत एकदा झाकून धरते हे सगळं आवरून घेते साईडला ते वगैरे टाकून घेतलं काबुली चण ते उरलेत ना त्याच्यातनं थोडे जास्त होते ना त्याच्यात या साईडला भाजी टाकते ती शिजेल थोडस मीठ वगैरे घेते पण डायरेक्ट टाकून दे टाक लसूण लसणाच्या पाकळ्या टाक दोन तीन काय चालले भूक लागली तुला जेवायला पाहिजे हे वैर पण लोडो पण आला लोडो इकडे बघ वरती बघ उघडणारच नाही तिला धनु हे धनु इकडे बघ एवढं बघतो पण धनु ना बघ आता हा डब्बा बघा अर्धा खुललेला आहे दोघं मिळून पूर्ण खुलतील मजाच बघत बसा बघा किती चाकता तिकडे बघ त्याचा हात टाकते त्याच्यात घुसली घुसली अरे वा यांचं बघा अजून त्या डब्याच्याच मागे लागलेत पण लुडो याच्यावर बसतोय ना सारखं मग तो दबून जातोय म्हणजे लाग घट्ट होऊन जात उघडत नाही तिला तर यांच्या नादामध्ये माझे चणे थोडेसे काळे झाले पण वास भारी सुटलाय तर थोडीशी फक्त भाजी शिजायची आहे बाकी सगळं लोणचं वगैरे बनवून रेडी आहे पापड तळले तर बाकी सगळं तर जेवायला झालंय ह्या स्टँडमुळे थोडस म्हणजे हेल्प झाली आहे मला की एवढं जेवण बनवलं त्याच्यामुळे थोडासा हात दुखायचा राहिला माझा कारण की सर्दीमुळे मला खोकला झालाय दुसरं काही नाही डोळे दुखत होते त्याच्यामुळे सगळं म्हणजे सर्दी वगैरे चालू झाली डोळे डोकं सगळं चालू झालं आता कधी बरं होईल असं झालंय सगळ्यांनाच चालू झालंय त्याच्यामुळे आईला चालू झालं ना तर आम्हाला चालू झालं मग भाऊंना फक्त हेच आजारी पडत नाही मला कधी चालू झाले आजारी पडत नाही ते खूप चांगलं आहे आम्हीच थोडेसे कमजोर आहोत सध्या
तर या साईडला शिजतंय, तसं बघू आता काय करायचंय ते. भांड्यांचा पसार तर पडलाय, तो थोडासा आवरून घेते पटकन. गाईज मिरची पण आहे, मिरची पण खाऊन घेता मी. चला जेवण ये दादा, चल. जेवण वगैरे झालंय आणि आईसाठी ठेवलंय वरतीच काढून, आणि जुलीचं चिकन शिजत आता ठेवलंय आमचं सगळं झाल्यावर, तर जुलीला पण जेवायला देईल लगेच. आणि हे लोक त्याचीच वाट बघतात दोघ जण. तो बघा लुडो कसं आहे, लुडो हे उतर, भांडी पाडशील उतर ना. हे बघा एवढ्या भांड्यांचा पसारा पडलाय, अजून वगैरे सगळं भरायचं आहे. किचन साफ करून घेते मी पहिले. हा तर माझा पूर्ण किचन वगैरे साफ झालाय, सगळी भांडी घासून झालेली आहेत, आणि जुलीचं चिकन पण शिजलंय. याच्यातनं थोडंसं आहे ना, मी या दोघांना टाकलं, लुडोला आणि धनूला. तर दोन केक घेतले याच्यात, आणि चॉकलेट हे इकडे तिकडे घेऊन चालली आहे बाटली. भाऊंना सांगते की ना जुलीला जेवायला द्यायला, तर मी जाते तिकडे झोपायला. जुलीला द्या चिकन, मी शिजवून ठेवलंय, त्यांना द्या. जुलीला नाही दाखवायचा, द्या. बाय. सगळं आवरून वगैरे झालंय, तर मी माझा मोजा विस्तारा उचलून चालली आहे त्या रूम मध्ये. तर आता तिकडे जाऊन थोडस भांडे असतील ती घासून घेते, आणि डायरेक्ट झोपते. झोपते ना, एडिटिंग करून झोपते. आज एडिटिंग पूर्ण करणार आहे आणि मगच झोपणार आहे. ती उद्या पोस्ट करायला लागेल ना, मला उद्या टाइम भेटते की नाही माहित नाही. झोपलेत का? शपथ, जागेत तरी हाक नाही देत. माझं झोपायचं नाही, सकाळी मच्छीवर नाही द्यायचं. पहिले एडिटिंग करा थोडीशी, थोडीशी एडिटिंग करा, मग झोपा. पिक्चर बघला तेव्हा काय नाही वाटलं तुम्हाला? थोडीशी एडिटिंग करा, ह्यांनाही सांगा ना थोडीशी मदत करायला. माझी मी कशी व्हिडिओ वगैरे कामाच्या याच्यात, व्हिडिओ जमते मला करायला, पण एडिटिंग करायला नाही जमत. मला दोन्ही कामं एकत्र करायला लागतात ना, घरातली कामं करून सगळं मग एडिटिंग करायला लागते. मला थोडा त्रास होतो ना. तिकडनं आल्यावर थोडीशी विश्रांती भेटते तुम्हाला. मला कुठे भेटते? मला थोडीशी थोडीशी झोपली, मग एडिटिंग करायला लागते ना तरी पण. मग त्यावर तुम्ही अर्धी एडिटिंग करा. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, गुड नाईट.